येवला शहरात नामदार आरोग्यमंत्री डॉक्टर राजेशजी टोपे यांचे आगमन झाले। त्याप्रसंगी त्यांनी येवला येथील नामदार भुजबळ साहेब यांचे संपर्क कार्यालयास धावती भेट दिली। त्याप्रसंगी नामदार भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे यांनी नामदार भुजबळ साहेबांच्या वतीने आरोग्यमंत्री नामदार राजेशजी टोपे यांचे स्वागत केले। त्याप्रसंगी वसंत पवार आणि समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी संपर्क कार्यालय येवला येथे या ठिकाणी उपस्थित होते। तर त्यांनी नामदार भुजबळ साहेब यांचे कार्याचे कौतुक करत येवला शहरातील सर्व रस्ते आणि इतर कामांचा देखील स्तुती केली। यानंतर नामदार राजेशजी टोपे साहेब यांनी पॅनासोनिया हॉस्पिटल, माननीय नरेंद्रजी दराडे साहेब आमदार, तसेच कुणाल भाऊ दराडे, डॉक्टर सुधीर तांबे इत्यादी मान्यवरांची भेट घेतली। या ठिकाणी आपले राज्याचे आरोग्यमंत्री आमदार राजेशजी टोपे साहेब उपस्थित आहेत। माधवांना हे इथे विनादून नबी यांच्या शुभेच्छा पुढच्या न्यूजच्या माध्यमातून देत आहेत। मी टोपे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यावी। आज आमच्या सर्व मुस्लिम बांधवांची ईद आहे, त्या ईदच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। सर्व लोकांनी ईद अत्यंत उत्साहाने, परंतु आज कोरोनाच्या माध्यमातून सुरू होणारे कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर त्या माध्यमातून पाळावी अशी सूचना। तालुके जर म्हणाल तर काही तुमचा कर्जत, जामखेड वगैरे ह्या भागातसुद्धा नगरमध्ये वाढत आहे। या बाबतीत आपण नक्कीच मोठ्या पद्धतीनं टेस्टिंग करण्याचं काम करत आहोत। तिथल्या अशा सूचना आहेत, तर वॅक्सिनेशनवर भर देत आहोत। आणि मला असं वाटतं की प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्त्वाचं, प्रतिबंधात्मक उपाययोजना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्या पण बाबत आपण सूचना करतो आहोत। पण लगतचा भाग असल्यामुळे निश्चित प्रकारे थोडा येवल्याला आणि परिसराला त्याचा परिणाम जाणवतो हे निश्चित प्रकारे आहे। तर मला दिसतं की बरेचसे येवल्याचे लोक तिकडे जातात दवाखान्यात, तिथे ॲडमिट होऊन परत तिकडे येतात, अशाही परिस्थितीत होतात। माझं माननीय नामदार भुजबळ साहेबांशी सुद्धा जी चर्चा झाली ती याच संदर्भाने त्यांनी मला सांगितलं। पण काळजी करण्याचा विषय असा अजिबात नाही आहे, आपण पूर्ण लक्ष ठेवून आहोत आणि कुठेही अजून व्हेरियंट झालेला नाही, म्हणजे काय म्हणायचं आपण की अजून स्वरूप त्याचं बदललेलं नाही। व्हायरस अजून डेल्टाच आहे आणि त्यामुळं डेल्टा व्हायरस अजून त्याचा व्हेरियंट नवीन निर्माण झालेला आहे। तोपर्यंत काळजी करण्याचा निश्चितच विषय नाही आहे। आपण सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि ज्या ज्या काही उपाययोजना असतात त्या उपाययोजना, खास करून वॅक्सिनेशनच्या, आपण त्या ठिकाणी